औंढा तालुका हा अतिवृष्टीमध्ये घ्या असे एक निवेदन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुनीर पटेल यांनी तहसीलदारांना दिलं. औंढाणांगनाथ तालुका हा अतिवृष्टीमधून वगळण्यात आलेला आहे, तरी तत्काळ औंढाणांगनाथ तालुका हा अतिवृष्टीमध्ये घ्या या संदर्भात काँग्रेसच्या वतीनं औंढा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांना निवेदन दिलंय. या निवेदनामध्ये औंढाणांगनाथ तालुका हा अतिवृष्टीतून कुठलंही पंचनामा न करता वगळण्यात आलाय. तालुक्यात गेल्या 3 आठवड्यापासून अतिवृष्टी पाऊस पडला असल्यानं नदी नाले तुडुंब भरून शेतात पाणी गेलंय. सोयाबीन, तूर, मूग, कापूस, तीळ, ज्वारी यांसारखे अन्य पिकांचं देखील नुकसान झालंय. राज्य शासनानं पंचनाम्याचे आदेश देऊन तलाठी वर्गाने कुठलेही पंचनामे न करता तालुक्याला अतिवृष्टीतून वगळण्यात आलंय, तरी औंढा तालुक्याचा परत पंचनामा करण्यात यावा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदनाची तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी. या निवेदनावरती ज्येष्ठ नेते काँग्रेसचे मुनीर पटेल, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, नगरसेवक सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, गजानन सोळंके, बालाजी कर्डिले, बालाजी बोडके, अजय इनामदार, साहेबराव देवकते, अलीम खतीब, विठ्ठल सातपुते, सुनील जोंधळे, किरण पाईकराव, विक्की देशमुख आदी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सह्या असून निवेदन देतेवेळी ते हजर होते. गेल्या वर्षी सुद्धा पूर्ण हिंगोली जिल्ह्याला अनुदान मिळत असताना औंढा तालुक्याला अनुदान मिळालेलं नाही. आजही आम्हाला अशी माहिती लागलेली आहे की चारही हिंगोली जिल्ह्यातले तालुके हे ओला दुष्काळाखाली घेतल्या गेलेले आहेत आणि फक्त औंढा तालुका ओला दुष्काळाखाली घेतलेला नाही. म्हणून आम्ही सर्वांना निवेदन दिलं आहे. आम्हाला एकच म्हणायचं आहे की औंढा तालुक्यातून आमदार नसल्यामुळे ह्या गोष्टी घडत असतील तर ही गोष्ट मग आमची आघाडी असेल तरी ही चुकीची गोष्ट आहे. म्हणून आम्ही औंढावासी सगळ्यांनी हे ठरविलेलं आहे की हे निवेदन द्यायचं आणि न झाल्यास चारही तालुके होत असतील आणि फक्त औंढा होत नसेल तर आम्ही हे त्यासाठी आंदोलनसुद्धा करणार आहोत. मग रस्ता रोको करण्यात येईल, मग तहसीलवर मोर्चा काढण्यात येईल आणि या शेतकऱ्यांना या गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय राष्ट्रीय काँग्रेस हे थांबणार नाही. प्रतिनिधी दत्तात्रय शेगूकर, न्यूज24, औंढाणांगनाथ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.